उपपदींवरील क्रियांचा अभ्यास केला. त्या सर्व क्रियांचा अभ्यास करून तुम्ही सराव संच 3.2 सोडवलाच असेल. आज आपण भागाकाराचीच अजून एक पद्धत पाहणार आहोत. ज्या वेळेस आपल्याला दिलेला भाजक हा एक्स वजा ए किंवा एक्स अधिक ए या स्वरूपामध्ये असतो तेव्हा त्या बहुपदीचा भागाकार आपण अत्यंत सोप्या पद्धतीने करू शकतो. आणि ही जी अत्यंत भागाकाराची सोपी जी पद्धत आहे त्या पद्धतीचं नाव आहे संश्लेषक भागाकार पद्धती. आता ही संश्लेषक भागाकार पद्धती कशाप्रमाणे करायची हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊयात. बघा या ठिकाणी उदाहरण लिहिलेलं आहे एक्स चा घन वजा 4x चा वर्ग वजा 2x अधिक 1 भागिले एक्स वजा 3. हा जो भागाकार आहे हा भागाकार आपल्याला संश्लेषक भागाकार पद्धतीने करायचा आहे. तर आपल्याला दिलेली बहुपदी जी आहे या बहुपदीचे घातांक रूप आपण लिहून घेऊयात. आपण बहुपदीचे प्रमाण रूप घातांक रूप सहगुणक रूप हे सगळं पाहिलेलं आहे आणि त्या सगळ्याचा उपयोग आपल्याला आता संश्लेषक भागाकार पद्धतीमध्ये करायचा आहे. तर बहुपदीचे घातांक रूप लिहून घेऊयात एक्स चा घन अधिक एक्स चा घन वजा 4x चा वर्ग वजा 2x अधिक 1. घातांक रूप लिहिताना घातांकाचा घातांक जे आहेत त्याचा प्रत्येक जी संख्या आहे उतरत्या क्रमाने प्रत्येक संख्या आलेली आहे की नाही हे बघूया. बघा कोटी आहे 3 उतरत्या क्रमाने 3 2 1 0 म्हणजे चलाचा प्रत्येक घातांक या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे झालं आपल्याला दिलेल्या बहुपदीचे घातांक रूप. आता घातांक रूप लिहिल्यानंतर आपण सहगुणक रूप लिहिणार आहोत. सहगुणक रूप बघा 1 वजा 4 वजा 2 आणि 1. आता आपल्याला दिलेला भाजक आहे एक्स वजा 3 आणि वजा 3 ची विरुद्ध संख्या आहे 3. ठिकाणी ऋण असेल तर धन येईल आणि धन असेल तर ऋण येईल. आता आपल्याला दिलेला भाजक एक्स वजा 3 आहे मग वजा 3 ची विरुद्ध संख्या आहे 3. आता आपण जे सहगुणक लिहिलेलं आहे आता आपण एक उभी आणि एक आडवी अशी रेषा मारून घेतलेली आहे आणि आपल्याला जे सहगुणक आहे ते या रेषेच्या वरच्या बाजूला लिहून घ्यायचे आहे 1 वजा 4 वजा 2 आणि 1. आणि जो आपली वजा 3 ही जी संख्या आहे ही उभ्या रेषेच्या डाव्या बाजूला आपण लिहूया 3. आता हा जो 1 हा जो सहगुणक आहे हा जसाच्या तसा खाली घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 3 गुणिले 1 हा जो गुणाकार आहे हा पुढच्या सहगुणकाच्या खाली म्हणजेच रेषेच्या वरती आपण मांडणार आहोत. आता या दोघांची बेरीज वजाबाकी चिन्हांनुसार करायची आहे. वजा 4 अधिक 3 काय ते बेरीज वजा 1. याच्यानंतर वजा 1 गुणिले 3 गुणाकार किती येतो वजा 3. आता वजा 2 वजा 3 यांची बेरीज येते वजा 5. पुन्हा वजा 5 गुणिले 3 गुणाकार किती येतो वजा 15. आणि वजा 15 अधिक 1 आपल्याला बेरीज मिळते वजा 14. आणि ही शेवटची जी संख्या आपल्याला मिळते ही शेवटची संख्या मिळाल्यानंतर त्या ठिकाणी 1 चा उपकोन करायचा आणि लगेच त्या ठिकाणी घेऊन घ्यायचा आहे बाकी. म्हणजे या शेवटची जी संख्या आहे ह्या ठिकाणी आपल्याला काय मिळालेली आहे बाकी मिळालेली आहे. पुन्हा एकदा बघा आपण कशा पद्धतीने केलेलं आहे. आपण सहगुणक रूप लिहून घेतलं. सहगुणक रूप या ठिकाणी मांडलेलं आहे 1 वजा 4 वजा 2 1 आणि वजा 3 ची विरुद्ध संख्या 3 म्हणून ही 3 इथं मांडली. हा 1 जसाच्या तसा खाली घेतला. त्याच्यानंतर 3 गुणिले 1 हा गुणाकार आपण दुसऱ्या सहगुणकाबरोबर मांडून घेतलेला आहे. त्या दोघांची बेरीज वजाबाकी वजा 4 अधिक 3 बेरीज येते वजा 1. त्याच्यानंतर वजा 1 गुणिले 3 गुणाकाराला वजा 3 तो पुढच्या सहगुणकाबरोबर घेतला. वजा 2 वजा 3 बेरीज आली वजा 5.
पुन्हा वजा 5 गुणिले 3 याचा गुणाकार आला वजा 15 तो पुढच्या सहगुणकाबरोबर घेतला आणि 1 वजा 15 आपल्याला मिळालेले वजा 14 अजी शेवटची संख्या जी मिळालेली आहे ती आपल्याला मिळालेली आहे बाकी मिळालेली आहे आता हा जो आहे हा आपल्याला मिळालेला भागाकार आहे पण हा जो भागाकार आहे हा भागाकार आपल्याला सहगुणक स्वरूपामध्ये मिळालेला आहे म्हणून आपण लिहूया सहगुणक स्वरूपातील भागाकार सहगुणक रूपातील भागाकार सहगुणक रूपातील भागाकार आपल्याला मिळालेला आहे 1 वजा 1 आणि वजा 5 आता हा जो सहगुणक रूपातील भागाकार जो आपल्याला मिळालेला आहे हा भागाकार आपण घातांक रूपामध्ये लिहायचा आहे बघा सहगुणकांची संख्या किती आहे 1 2 3 आणि सहगुणकांची संख्या जर 3 असेल तर आपल्याला जी बहुपदी तयार करायची आहे त्या बहुपदीची कोटी येणार आहे 2 आता ही बहुपदी तयार करत असताना आपल्याला दिलेला जी बहुपदी आहे ती कोणता चल वापरून केलेली आहे तर x म्हणून आपला जो भागाकार येणार आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण x चल वापरायचं आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो काही वेळेस आपल्याला दिलेली बहुपदी ही m चलामध्ये असते काही वेळेस ती y चलामध्ये असते मग आपल्याला येणारा भागाकार सुद्धा त्याच चलामध्ये आपण लिहायचा आहे म्हणून आपण आता लिहूया की घातांक स्वरूपातील भागाकार घातांक रूपातील भागाकार आता हा घातांक रूपातील भागाकार किती येणार आहे तर x चा वर्ग वजा x वजा 5 हा आपल्याला मिळालेला भागाकार आहे आणि बाकी आपल्याला मिळालेली आहे बाकी आपल्याला मिळालेली आहे वजा 14 अशा पद्धतीने अत्यंत सोप्या पद्धतीने आपण या संश्लेषक पद्धतीचा वापर करून भागाकार ही क्रिया करू शकतो संश्लेषक भागाकार पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी आपण अजून एका उदाहरणाचा अभ्यास करूया बघा वायचा घन अधिक 216 भागिले वाय अधिक 6 आता हा जो भागाकार आहे हा भागाकार आपण संश्लेषक भागाकार पद्धतीने करणार आहोत सर्वात पहिल्यांदा दिलेली बहुपदी घातांक रूपामध्ये मांडून घेऊयात घातांक रूपामध्ये बहुपदी येईल वायचा घन अधिक 0y वर्ग अधिक 0y अधिक 216 आणि याचा सहगुणक रूप येईल 1 0 0 216 आता आपल्याला दिलेला भाजक आहे y अधिक 6 आणि अधिक 6 ची विरुद्ध संख्या घ्यायची आहे अधिक 6 ची विरुद्ध संख्या आहे वजा 6 अधिक 6 ची विरुद्ध संख्या वजा 6 आता भागाकार करण्यासाठी आपल्याला एक उभी आणि आडवी अशी रेष मांडून घेऊयात आणि रेषेच्या वरच्या बाजूला आपले सहगुणक मांडूयात 1 0 0 216 1 0 0 216 आता परत वजा 6 1 जसाच्या तसा खाली घ्यायचा 1 गुणिले वजा 6 वजा 6 0 वजा 6 0 वजा 6 बेरीज येते वजा 6 आता वजा 6 गुणिले वजा 6 गुणाकार येतो अधिक 36 आणि 0 अधिक 36 बेरीज झाली 36 36 गुणिले वजा 6 गुणाकार येतो वजा 216 आणि अधिक 216 आणि वजा 216 यांची बेरीज झालेली आहे 0 आणि हा शेवटची ही शेवटची जी संख्या आपल्याला मिळालेली आहे ही शेवटची संख्या आपली आहे बाकी आता आपल्याला सहगुणक रूपातील भागाकार मिळालेला आहे सहगुणक रूपातील भागाकार हा सहगुणक रूपातील भागाकार काय आहेत ते सहगुणक तर 1 वजा 6 आणि 36 आता हा सहगुणक रूपातील जो भागाकार आहे तो आपण घातांक रूपामध्ये मांडूयात घातांक रूपातील भागाकार मग सहगुणक किती आहेत सहगुणक आहे 3
म्हणजे घातांक रूपातील आपली बहुपदी मांडत असताना त्याची कोटी किती येणार आहे, त्याची कोटी येणार आहे 2। मग आपल्याला दिलेली बहुपदी y मध्ये आहे म्हणून आपला भागाकार सुद्धा y या चलाचा वापर करून येईल, y चा वर्ग वजा 6y अधिक 36 हा आपल्याला मिळालेला भागाकार, आणि बाकी आपल्याला बाकी मिळालेली आहे 0। अशा पद्धतीने आपल्याला दिलेला जो भाजक आहे हा एक्स वजा ए या स्वरूपामध्ये जर असेल तर अशा सोप्या पद्धतीने आपल्याला हे भागाकार सहजरित्या करता येतात। आपण जे संश्लेषक भागाकाराची पद्धत बघितलेली आहे त्या संश्लेषक भागाकारात पद्धतीचा वापर करून आपण सराव संच 3.3 मध्ये काही उदाहरणं अभ्यासूया। पहिलं उदाहरण बघा, एक्सचा चौथा घात अधिक 2x² अधिक 3x² अधिक 4x + 5 भागिले x + 2। आपल्याला दिलेली बहुपदी आणि घातांक रूपामध्ये मांडूयात, एक्सचा चौथा घात अधिक 2x² अधिक 3x² अधिक 4x + 5। आता याचा सहगुणक रूप मांडूया, त्याचा सहगुणक रूप काय, 1 2 3 4 5 भाजक आहे x + 2 आणि अधिक 2 ची विरुद्ध संख्या, अधिक 2 ची विरुद्ध संख्या आहे -2। आता आपल्याला भागाकार करायचा आहे आणि हा भागाकार करण्यासाठी आपण ज्या पद्धतीने गणित शिकलेलो आहोत त्याच पद्धतीने इथे रेषा घेतल्या, सहगुणक म्हणले 1 2 3 4 5 आणि इथे -2। एक जसाच्या तसा खाली घ्या, 1 × (-2) - 2। आता 2 - 2 यांची बेरीज येते 0 आणि -2 × 0 - 2 × 0 गुणाकार येतो 0। 3 + 0 बेरीज येते 3। 3 × (-2) - 3 × (-2) गुणाकार येतो -6। 4 - 6 आता 4 - 6 बेरीज किती येते 2। 1 + 1 = ऋण करायची वजाबाकी चिन्ह मोठ्या संख्येचं, -2 × (-2) - 2 × (-2) गुणाकार येतो 4 आणि 5 + 4 यांची बेरीज येते 9। 9 ही आपल्याला मिळालेली आहे 22। आता आपल्याला भागाकाराचे सहगुणक रूप मिळालेले आहे, भागाकाराचे सहगुणक रूप किंवा सहगुणक रूपातील भागाकार, भागाकाराचे सहगुणक रूप 1 0 3 - 2 म्हणून भागाकार। आता भागाकार लिहिताना सहगुणकांची संख्या बघा, सहगुणकांची संख्या आहे 4 म्हणून भागाकाराची कोटी येणार 3 म्हणून x चल आहे x² + 0x² - 3x - 2 आणि आपल्याला मिळालेली बाकी आहे 9। अशा पद्धतीने आपला हा संश्लेषक भागाकार पद्धत आपल्याला करता येते। अजून एक उदाहरण आपण बघूया, y² - 3y² + 5y + 1 / (y - 1). चला स्टेप बाय स्टेप आपण गणित करूयात। घातांक रूपातील बहुपदी, घातांक रूपातील बहुपदी, घातांक रूपातील बहुपदी काय आली, y² - 3y² + 5y + 1। त्याच्यानंतर सहगुणक रूप, सहगुणक रूप लिहूयात, सहगुणक रूप काय येईल, y - 1। सहगुणक रूप येणार आहे 1 - 3 = 5 - 1। आपल्याला भाजक आहे, भाजक आहे y - 1 आणि -1 ची
विरुद्ध संख्या अधिक एक, वजा एक ची विरुद्ध संख्या अधिक एक। भागाकार मिळण्यासाठी आपण सहगुणक मांडून घेऊयात। सहगुणक बघा, एक वजा तीन पांच आणि एक, इथे अधिक एक, एक इथे जसाच्या तसा, एक गुणिले एक एक, वजा तीन अधिक एक, वजा तीन अधिक एक यांची बेरीज येते वजा दोन, वजा दोन गुणिले अधिक एक, वजा दोन गुणिले अधिक एक गुणाकार येतो वजा दोन, पांच वजा दोन, पांच वजा दोन किती येतं तीन, आणि तीन गुणिले एक, तीन गुणिले एक गुणाकार येतो तीन, आणि एक अधिक तीन बेरीज येते चार, आणि शेवटची संख्या मिळाली की तिला एक चौकोन करून बाकी म्हणायचं आहे, म्हणजे आपल्याला उरलेले जे सहगुणक आहे हे सहगुणक भागाकाराचे आहे। मग भागाकाराचे सहगुणक रूप, भागाकाराचे सहगुणक रूप, भागाकाराचे सहगुणक रूप आपल्याला मिळालेले आहे एक वजा दोन तीन, म्हणून भागाकार सहगुणकांची संख्या तीन, त्यामुळे आपल्याला जो भागाकार लिहायचा आहे त्याची कोटी येणार दोन। बहुपदी वाय मध्ये दिलेली आहे म्हणून वाय मध्ये घ्यायचंय वाय चा वर्ग वजा दोन वाय अधिक तीन, आणि बाकी आपल्याला मिळालेली आहे चार। अशा पद्धतीने आपण संश्लेषक भागाकार पद्धत आपण करू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 3.3 मधील उदाहरणे आता तुम्ही सरावासाठी सोडवायची आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपण सराव संच मधील गणित केलेली आहेत आणि संश्लेषक भागाकार ही पद्धत आपण अभ्यासलेली आहे। याच्यानंतर आपण अभ्यासणार आहोत बहुपदीची किंमत। बहुपदीची किंमत आपल्याला मिळते की बहुपदीमध्ये सहगुणक आणि चल यांनी सामावलेली पद असतात। मग याच्यामध्ये जे चल आहे या चलाला आपण जर एखादी किंमत दिली तर आपल्याला बहुपदीची किंमत मिळते। म्हणजेच बहुपदीतील चलाला एखादी किंमत दिली की त्या बहुपदीची किंमत मिळते। उदाहरणार्थ बघा, समजा आपल्याकडे एक्स अधिक तीन ही बहुपदी आहे, एक्स अधिक तीन एक बहुपदी आहे, आणि मी जर तुम्हाला म्हणलं की एक्सची किंमत सात आहे, एक्सची किंमत जर सात धरली तर एक्स अधिक सात बरोबर किती येईल, तर एक्स अधिक तीन आहे आणि एक्स बरोबर सात म्हणलं तर आपल्याला या बहुपदीची किंमत किती मिळेल, सात अधिक तीन, म्हणजेच आपल्याला दहा ही किंमत मिळते। म्हणजे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, जे चल होतं त्या चलाला आपण एक किंमत दिलेली आहे। मग आपण आता उदाहरण बघूया बहुपदीमध्ये कशा पद्धतीने आपण किंमत घेऊ शकतो। बघा, एक्सचा घन अधिक तीन एक्सचा वर्ग वजा पाच या बहुपदीची किंमत, या बहुपदीची किंमत x बरोबर एक असताना किती येईल, x बरोबर एक असताना किती येईल। आपल्याला जी बहुपदी दिलेली आहे ती बहुपदी आहे x चा घन अधिक तीन एक्स वर्ग वजा पाच। आता ही बहुपदी x मध्ये आहे म्हणून आपण लिहिताना काय लिहिणार आहोत, पी ऑफ एक्स बरोबर काय दिले आपल्याला, एक्सचा घन वजा तीन एक्सचा वर्ग, एक्सचा घन अधिक तीन एक्सचा वर्ग वजा पाच। आता एक्स बरोबर एक ठेवायचं आहे म्हणजेच या बहुपदीमध्ये जिथं जिथं आपल्याला एक्स दिसत आहे त्या ठिकाणी एक ही किंमत ठेवायची आहे। अतिशय सोपं आहे बघा, पी ऑफ एक, एक्सच्या जागी एक बरोबर एक्स चा घन म्हणजेच एक चा घन अधिक तीन एक्सच्या जागी एक किंमत एक चा वर्ग वजा पाच।
आता आपल्याला फक्त याची कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. एक चा घन येतो एक, एक चा वर्ग एक गुणिले तीन, उत्तर येतं तीन वजा पाच. आता एक अधिक तीन किती येतं? चार. आणि चार वजा पाच, चार वजा पाच उत्तर येतं वजा एक. म्हणजेच पी ऑफ एक बरोबर वजा एक. म्हणजे या बहुपदीमध्ये एक्सची किंमत जर एक असेल तर या बहुपदीची किंमत आपल्याला मिळते वजा एक. जसं आपण या चलाची किंमत बदलणार आहोत तसं या बहुपदीची किंमत सुद्धा काय होईल? बदलणार आहे. याच उदाहरणामध्ये बघा तुम्ही, आता आपण याच उदाहरणामध्ये एक्स बरोबर वजा एक घेऊयात. फक्त चिन्हांचा बदल करूयात. बघा चिन्हांचा बदल केल्यानंतर सुद्धा गणित आपलं खूप बदलतं, म्हणून आपल्या गणितामध्ये चिन्हांकडे फार काटेकोरपणे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता याच बहुपदीमध्ये आपण एक्स बरोबर वजा एक घेऊयात. मग बहुपदी आपली तीच आहे, पी ऑफ एक्स, पी ऑफ एक्स बरोबर एक्स चा घन अधिक तीन एक्स चा वर्ग वजा पाच. आता मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला एक्स बरोबर वजा एक घ्यायचंय, म्हणून पी ऑफ वजा एक. आता एक्सच्या जागी वजा एक आपल्याला घालायचं आहे, मग एक्सच्या जागी वजा एक घ्यायचा आहे, म्हणून वजा एक चा घन अधिक तीन गुणिले वजा एक चा वर्ग वजा पाच. किंमत घातली एक्स बरोबर वजा एक, मग वजा एक चा घन आपल्याला माहितीये की ऋण संख्येचा घन हा ऋण संख्याच असते, त्यामुळे वजा एक चा घन येणार आहे वजा एकच. आता या ठिकाणी बघा, वजा एक चा वर्ग अधिक एक आणि तीन गुणिले अधिक एक आपल्याला किंमत मिळते अधिक तीन आणि पुढे आहे ते वजा पाच. आता वजा एक अधिक तीन, वजा एक अधिक तीन, एक धन एक ऋण वजा बाकी, म्हणजेच तीन वजा एक म्हणलं तर सोपं होईल. तीन वजा एक उत्तर येतं दोन आणि दोन वजा पाच पुन्हा एक संख्या धन आहे एक संख्या ऋण आहे, करायची वजा बाकी आणि चिन्ह मोठ्या संख्येचं, म्हणून दोन वजा पाच उत्तर येतं वजा तीन. म्हणजे पी ऑफ वजा एक बरोबर उत्तर आलेलं आहे वजा तीन. बघा पहिल्या बहुपदी बहुपदी तीच आहे, फक्त आपण काय केलेलं आहे, चलाची किंमत बदललेली आहे आणि चलाची किंमत बदलल्यानंतर आपल्याला बहुपदीची किंमत सुद्धा बदललेली दिसते. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या बहुपदीमध्ये चलाला आपण किंमत दिल्यानंतर आपल्याला जी किंमत मिळते त्याला आपण बहुपदीची किंमत असे म्हणतो. आपण बहुपदीची किंमत कशी काढायची ते बघितली. आता त्याच्यावरच आधारित आणखीन एक प्रकारचं उदाहरण आपल्याला अभ्यासायचं आहे की वाय चा घन वजा पाच वाय चा वर्ग वजा सात वाय अधिक एम या बहुपदीची किंमत वाय बरोबर वजा एक असताना दहा असल्यास एम ची किंमत काढा. आता या ठिकाणी आपल्याला वाय ची किंमत वजा एक असताना बहुपदीची किंमत किती येते हे आपल्याला दिलेलं आहे आणि या बहुपदीमध्ये एम हा जो सहगुणक आहे हा इथे एक सहगुणक येणार आहे, या सहगुणकाची आपल्याला या ठिकाणी किंमत काढायची आहे. आता दिलेली जी बहुपदी आहे ती वाय मध्ये आहे, म्हणून काय म्हणायचं विद्यार्थ्यांनो, पी ऑफ वाय, पी ऑफ वाय बरोबर वाय चा घन वजा पाच वाय चा वर्ग वजा सात वाय अधिक एम. आता त्यांनी आपल्याला सांगितलंय वाय बरोबर वजा एक, म्हणून पी ऑफ वजा एक बरोबर वजा एक चा घन वजा पाच गुणिले वजा एक चा वर्ग वजा सात गुणिले वजा एक अधिक
एम ज्याप्रमाणे बहुपदीची किंमत काढतो त्याचप्रमाणे पहिली स्टेप आहे लक्षात घ्या दिलेल्या बहुपदीमध्ये चलाच्या जागी वजा ए ही किंमत आपण ठेवलेली आहे आता आपण कॅल्क्युलेशन्स करूयात वजा एक चा घन वजा एक मगाशीच आपण बघितलेला आहे आता वजा एक चा वर्ग एक आणि गुणिले वजा पाच किती येतं वजा पाच आता वजा सात गुणिले वजा एक अधिक सात अधिक एम आता हे ज्या सगळ्या संख्या आहेत या संख्यांची बेरीज वजाबाकी करून घेऊयात वजा एक वजा पाच वजा सहा आणि वजा सहा अधिक सात वजा सहा अधिक सात उत्तर येतं एक ए अधिक एम म्हणजे पी ऑफ वजा एक ची किंमत आपल्याला मिळालेली आहे एक अधिक एम पण आपल्याला उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे पण पी ऑफ वजा एक पी ऑफ वजा एक बरोबर दहा हे आपल्याला दिलेले आहे आपल्याला दिलेले आहे हे म्हणजेच एक अधिक एम एक अधिक एम बरोबर दहा आता आपल्याला फक्त एमची किंमत काढायची आहे हा एक आपण डाव्या बाजूला नेऊया अधिक आहे तो ऋण होईल दहा वजा एक म्हणजे एम बरोबर नऊ दिलेल्या बहुपदीमध्ये जे एम वापरलेले आहे त्या एमची किंमत वाय बरोबर वजा एक असताना किती येणार आहे नऊ येणार आहे बहुपदीची किंमत काढता येते आणि बहुपदीची किंमत दिल्यानंतर एखादा सहगुणक जर आपल्याला विचारला तर तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काढता येतो आता आपण आपला जो सराव संच आहे 3.4 त्याच्यामधील काही उदाहरण सरावासाठी घेऊयात बघा पहिलं गणित एक्स बरोबर शून्य असताना एक्स वर्ग वजा पाच एक्स अधिक पाच या बहुपदीची किंमत काढा अतिशय सोपं गणित आहे आपल्याला दिलेली बहुपदी एक्स मध्ये आहे म्हणून आपण पी ऑफ एक्स बरोबर एक्स वर्ग वजा पाच एक्स अधिक पाच आता एक्स बरोबर शून्य म्हणून पी ऑफ शून्य बरोबर शून्यचा वर्ग वजा पाच गुणिले शून्य अधिक पाच पी ऑफ शून्य बरोबर शून्यचा वर्ग शून्य पाच गुणिले शून्य शून्य अधिक पाच इथं अधिक म्हणलं काय गुण म्हणलं काय काही फरक पडणार नाही मग म्हणजेच पी ऑफ शून्य ची किंमत आपल्याला मिळालेली आहे पाच म्हणजे एक्स बरोबर शून्य असताना एक्स वर्ग वजा पाच एक्स अधिक पाच या बहुपदीची किंमत आपल्याला मिळणार आहे पाच पुढील उदाहरण बघा जर पी ऑफ वाय बरोबर वायचा वर्ग वजा तीन वर्गमुळात दोन वाय अधिक एक तर पी ऑफ तीन वर्गमुळात दोन बरोबर किती आता आपल्या लक्षात आले की पी ऑफ तीन वर्गमुळात दोन याचाच अर्थ चलाच्या जागी तीन वर्गमुळात दोन ही किंमत इथं घालायची आहे पहिल्यांदा दिलेली बहुपदी लिहून घ्या पी ऑफ वाय बरोबर वायचा वर्ग वजा तीन वर्गमुळात दोन वाय अधिक एक आता आपण आता या ठिकाणी वाय बरोबर तीन वर्गमुळात दोन न लिहिता त्यांनी सांगितलेच आहे पी ऑफ तीन वर्गमुळात दोन बरोबर लिहिलं तरी चालेल की वाय बरोबर तीन वर्गमुळात दोन असं लिहिलं तरी चालेल किंवा डायरेक्ट तुम्ही पी ऑफ तीन वर्गमुळात दोन घेतलं तरी चालेल तीन वर्गमुळात दोन चा वर्ग वजा तीन वर्गमुळात दोन पुन्हा वाय आहे म्हणून तीन वर्गमुळात दोन अधिक एक आता तीन वर्गमुळात दोन चा वर्ग कसा काढायचा हे बघा याकडे लक्ष द्या तीन वर्गमुळात दोन चा वर्ग याचा अर्थ काय तीन चा वर्ग आणि वर्गमुळात दोन चा वर्ग तीन चा वर्ग येतो नऊ आणि वर्गमुळात दोन चा वर्ग किती येतो दोन म्हणजे इथं आलेला आहे नऊ दुने अठरा परत इथं काय आहे तीन वर्गमुळात दोन गुणिले तीन वर्गमुळात दोन
म्हणजेच आपण आता काढलेला 3 वर्ग मुळात 2 चा वर्ग म्हणजे याची पण किंमत परत येणार आहे 18 आणि पुढचं पद आहे अधिक 1 आता वजा 18 अधिक 18 0 येतं उत्तर म्हणजे p ऑफ 3 वर्ग मुळात 2 बरोबर 1 दिलेल्या बहुपदीची किंमत y बरोबर 3 वर्ग मुळात 2 असताना 1 असणार आहे आता आपण पुढील उदाहरण बघा p ऑफ m बरोबर m चा घन अधिक 2m वर्ग वजा m अधिक 10 तर p ऑफ a अधिक p ऑफ वजा a बरोबर किती आता या ठिकाणी दोन बहुपदींची किंमत काढून त्यांची आपल्याला बेरीज सांगितलेली आहे पहिल्यांदा आपण दिलेली बहुपदी लिहून घेऊयात p ऑफ m बरोबर m चा घन अधिक 2m चा वर्ग वजा m अधिक 10 आता इथं दोन्ही बहुपदी एकदम बेरीज घेण्यापेक्षा पहिल्यांदा आपण एकेका बहुपदीची किंमत काढून घेऊयात पहिल्यांदा आपण m बरोबर 8 घेऊयात m बरोबर 8 झाल्यानंतर p ऑफ a बरोबर a चा घन अधिक 2 गुणिले a चा वर्ग वजा a अधिक 10 म्हणजेच a चा घन अधिक 2a वर्ग वजा a अधिक 10 म्हणजे आपल्याला p ऑफ a ची किंमत मिळालेली आहे a चा घन अधिक 2a वर्ग वजा a अधिक 10 अशामध्ये कोणतीही स्वरूप पद नाहीये त्यामुळे ही बहुपदी अशीच राहील आता दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला p ऑफ वजा a काढायचा आहे याला म्हणूया पहिली पायरी त्याच्यानंतर आता आपण घेऊया m बरोबर वजा 8 घेऊया म्हणजेच p ऑफ वजा a p ऑफ वजा a बरोबर वजा a चा घन अधिक 2 गुणिले वजा a चा वर्ग वजा आणि परत m ची किंमत वजा a आहे जेव्हा किंमत ऋण असते तेव्हा आपल्याला कंसाचा वापर करायचा आहे म्हणजे आपल्या चिन्हांमध्ये चूक होत नाही अधिक 10 बघा वजा a चा घन वजा a चा घन काय येतो वजा a घन वजा a चा वर्ग a वर्ग आणि गुणिले 2 म्हणून अधिक 2 a चा वर्ग हे ऋण गुणिले ऋण होईल धन अधिक 10 ही झाली आपली पायरी नंबर 2 आता आपण आपल्याला ज्या बहुपदीची किंमत काढायची आहे ती घेऊयात की म्हणून p ऑफ a अधिक p ऑफ वजा a बरोबर p ऑफ a ची किंमत काय मिळाली आपल्याला आपल्याला p ऑफ a ची किंमत मिळालेली आहे a चा घन अधिक 2 a चा वर्ग वजा a अधिक 10 अधिक काय येणार आहे इथं आपण पहिली बहुपदी कंसामध्ये घालूया अधिक दुसरी बहुपदी वजा a चा घन अधिक 2 a चा वर्ग अधिक a अधिक 10 आता आपण बहुपदीची बेरीज शिकलेलो आहोत त्याप्रमाणे या दोघांची बेरीज करूयात कंसातून बाहेर काढायचा a चा घन अधिक 2 a चा वर्ग वजा a अधिक 10 वजा a चा घन अधिक 2 a चा वर्ग अधिक a अधिक 10 याच्यामध्ये बघा आता अधिक a चा घन वजा a चा घन 0 त्याच्यानंतर अधिक a वजा a 0 2 a वर्ग अधिक 2 a वर्ग किती येतं 4 a चा वर्ग आणि 10 अधिक 10 10 अधिक 10 उत्तर येतं 20 त्यामुळे या ठिकाणी p ऑफ a अधिक p ऑफ वजा a ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 4 a चा वर्ग अधिक 20 अशा पद्धतीने आपण अतिशय सोप्या पद्धतीने बहुपदीची किंमत काढू शकतो बहुपदीची किंमत या वाचा आपण आता पुढील गणित बघूया बघा जर p ऑफ y बरोबर 2y चा घन वजा 6y चा वर्ग
वजा 5 काय अधिक 7 तर पी ऑफ 2 ची किंमत काढा. आपल्याला दिलेलं जे बहुपदी आहे त्या बहुपदी मध्ये चलांच्या ठिकाणी आता आपल्याला 2 ही किंमत घालायची आहे. दिलेली बहुपदी आधी घेऊन घेऊया. पी ऑफ y बरोबर 2y चा घन वजा 6y चा वर्ग वजा 5y अधिक 7. पी ऑफ 2 याचा अर्थ काय? y बरोबर 2 ही किंमत आपल्याला ठेवायची आहे. म्हणून पी ऑफ 2 बरोबर 2 गुणिले 2 चा घन वजा 6 गुणिले 2 चा वर्ग वजा 5 गुणिले 2 अधिक 7. आता आपल्याला 2 गुणिले 2 चा घन किती? 8 वजा 6 गुणिले 2 चा वर्ग 4 वजा 5 गुणिले 10 अधिक 7. आधी हे गुणाकार करून घेऊयात. 8 गुणिले 16 वजा 24 वजा 10 अधिक 7. आता 16 वजा 24 16 वजा 24 सूत्र किती येतं? वजा 8 वजा 8 वजा 10 वजा 8 वजा 10 उत्तर येतं वजा 18 आणि वजा 18 अधिक 7 उत्तर येणार आहे वजा 11. म्हणजेच दिलेल्या बहुपदीची किंमत y ची किंमत 2 असताना आपल्याला मिळालेली आहे वजा 11. अशा पद्धतीने आपण बहुपदीची किंमत काढू शकतो. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.